मेळघाटात येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अचानक फेल पडत असल्याने नागरिकांसह आदिवासी बांधवात कमालीची नाराजगी पसरत आहे. नागपूर ते इंदूर जाणाऱ्या बसेस सुद्धा फेल पडत आहे. मेळघाटातनं मध्य प्रदेशात प्रवेश करताच दोन वाहक तिकीट आकारतात अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळेच मेळघाटातील अशोभनीय बस म्हणजे राज्य परिवहन महामंडळाची बस आहे असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही. धारणी व नागपूर ते इंदूर चालणाऱ्या एसटी महामंडळ बस अगदी खराब कंडिशनची मेळघाटात पाठवल्यामुळे संपूर्ण मेळघाटातील आदिवासी जनतेची मोठ्या प्रमाणात पडवण होत आहे. तसेच नागपूर डेपोची बस जी नागपूर ते भोकरबर्डी गावापर्यंत जाते ती आठवड्यात फक्त 2 दिवस येते. त्या बसला या प्रवासात 10 ठिकाणी बिघाड येतो. या मार्गावर चालकाला मोठा पिंपाभर पाणी सोबत ठेवावं लागतं. तोच हाल अमरावतीच्या आगार प्रमुखांनी धारणीकरांचा केला आहे. अतिशय बोगस बस मेळघाटात तसेच बुऱ्हाणपूर खंडवाला पाठवत असल्याने एसटी महामंडळांवर आता जनतेचा विश्वास नसल्याचे दिसून येत आहे. मात्र नागपूर ते अमरावती येथील डेपो कंट्रोलपर्यंतचा हिस्सा खासगी बस संचालक व 15 वर्षापासून मेळघाटात सारखे एकाच एसटी महामंडळ बसवर चालणारे बस चालक व वाहक हे बरोबर पोहोचवित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकीकडे एसटी महामंडळ विलगीकरणाकरिता या वाहक चालकने शासनाच्या नाकीनऊ आणले होते. मात्र दुसरीकडे मेळघाटातील आदिवासी जनतेला या वाहक चालकांची अरेरावी भाषा सहन करावी लागते. एवढेच नव्हे तर प्रवाशांना तिकीटसुद्धा दिली जात नाही. धारणीनंतर मध्य प्रदेशात एसटी महामंडळ बस प्रवेश करताच तिकीट दिलीच जात नाही व सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीची एसटी बस मध्य प्रदेशमध्ये जाताच एक नव्हे तर चक्क 2-2 वाहक तिकीट मागतात. याकडे मेळघाटातील स्थानिक नेत्यांनी लक्ष देण्याची गरज भासत आहे.